ज्या निकालाची आतुरतेने सर्वच बाळासाहेबांच्या शिवसेनेतील शिवसैनिक वाट पाहत होते तो निकाल समोर आलेला आहे एकनाथ शिंदे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बाळासाहेबांची शिवसेना या शिवसेनेला ढाल आणि तलवार हे चिन्ह भेटलेले आहे आपल्यासोबत प्रवक्ते नरेश मस्के जी आहेत सर काय सांगाल काल बाळासाहेबांची शिवसेना म्हणून निकाल आला आणि आज ढाल तलवार आलेले आहे काय नेमकी प्रतिक्रिया नियती ही सत्याबरोबर असते देवादेखांचा सुद्धा असावा लागतो तो आशीर्वाद आम्हाला मिळालेला आहे बाळासाहेबांची शिवसेना शिवसेना आणि बाळासाहेब कधीच वेगळे राहू शकत नाही शिवसेना आणली की बाळासाहेब आलेच आणि ते नाव आम्हाला मिळालेलं आहे आणि दुसऱ्या गटाला कुठलं नाव मिळालेलं आहे लिमिटेड प्रायव्हेट कंपनीचं नाव मिळालेलं आहे बाळासाहेबांचा जो विचार आहे बाळासाहेबांची तत्व आहे त्यासाठीच तर आम्ही उठाव केलेला आहे आणि त्यामुळे आम्हाला ते नाव मिळालेलं आहे आम्ही खूप समाधानी आहोत आता हे चिन्ह तात्पुरत्या बेसिसवरती मिळालेलं आहे मात्र भविष्यामध्ये धनुष्यबाण असेल या चिन्हासाठी आपल्या गटाकडून बाळासाहेबांच्या शिवसेनेकडून काय नेमके प्रयत्न केले जाणार आहेत हे बघा बहुमत हे आमच्यासोबत आहे लोकशाहीमध्ये बहुमताला मान असतो लेजिस्लेटिव्ह पार्टीलासुद्धा महत्त्व असतं पन्नासपैकी चाळीस आमदार आमच्याकडे आहेत अठरापैकी हो बारा खासदार आमच्याबरोबर अनेक नगरसेवक आमच्याबरोबर जिल्हाप्रमुख आमच्याबरोबर राज्यप्रमुख आमच्याबरोबर आहेत शिवसैनिक आमच्यासोबत आहेत त्यामुळे हक्क आमचा आहे शिवसेना आमची आहे आमची तत्त्व हिंदुत्वाची ती आमची आहेत इतर लोक बाळासाहेबांचं नाव हिंदू हृदय सम्राट म्हणून घेण्याकरता सुद्धा त्या खुर्चीकरता घाबरत होते सावरकरांवरती जेव्हा टीका झाली तेव्हा त्याला उत्तर देण्याकरता घाबरत होते पालघरमध्ये साधूंची हत्या झाली त्यावेळीसुद्धा त्याच्या त्या त्याचा जे काही हत्यारे आहेत ते पकडण्यासाठी घाबरत होते तपास करण्याचा सा बाळासाहेबचं हिंदुत्व आणि हे जे काही जो अन्याय शिवसेनेवर झाला होता तो ज्या लोकांनी अन्याय केलेला आहे तो दूर करण्यासाठी आम्ही तलवार घेऊन पुढे चाललेलो आहोत जो पीडित आहेत जे अन्यायग्रस्त आहेत त्यांचं रक्षण करण्याकरता ढाली निशाणे आम्हाला मिळालेली आहे त्यामुळे बाकीचे लोक केवळ खुर्ची करता आणि स्वतःची सत्ता पाहिजे आपल्या प्रायव्हेट लिमिटेड कंपनीकडे तुम्ही सांगा आमच्या शिवसैनिकांना सा। रक्ताचं पाणी करणाऱ्या शिवसैनिकांना हे नोकराप्रमाणे वागवत होते हो। यांनी म्हणायचा तो निर्णय विधानसभेला युती करायची आणि नंतर खुर्ची पाहिजे म्हणून युती तोडायची अशा पद्धतीने जो कारभार चालला होता त्याच्याविरुद्ध आम्ही उठाव केलेला आहे आणि या उठावाचं फलित म्हणून आज जो आमच्या बाजूने निकाल लागत आहेत आमच्या आम्हाला पाहिजे त्या पद्धतीने आम्हाला नि निकाल मिळत आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची निशाणी आम्हाला मिळाली अनेक छत्रपती शिवाजी महाराजच ना, नाहीत तर अनेक योद्धे अनेक राजे जे भारतावरती ज्या हिंदुस्थानावरती परकीय आक्रमण झालं होतं ते आक्रमण या ढाल तलवारीच्या साक्षीने तिच्या साह्यानी त्यांनी परतून लावलेलं आहे अशा छत्रपती शिवाजी महाराजांसारख्या अनेक योद्धे ज्या आहेत त्या सगळ्यांचा आशीर्वाद आम्हाला मिळाला आहे आणि त्यांची निशाणी आम्हाला मिळालेली आहे छगन भुजबळ वारंवार वक्तव्य करत आहेत चिन्हावरून असेल किंवा अनेक ठिकाणावरून टोलेबाजी वगैरे होताना दिसून येते तुम्हाला सांगू छगन भुजबळांचा आधार या शिल्लक सेनेला घ्यावा लागतो आहे ना ही शिवसेनेच्या दृष्टीने वाणी आणि राज लाजीरवाणी गोष्ट आहे ज्या छगन भुजबळांनी बाळासाहेबांना अतोनात त्रास दिला बाळासाहेबांना टीबाळू म्हटलं बाळासाहेबांना जेलमध्ये टाकण्याचा प्रयत्न केला की जो हिंदुस्थानामध्ये कोणाचीही हिंमत झाली नव्हती ती हिंमत छगन भुजबळांनी केली ज्या छगन भुजबळ म्हटलं की कडवा शिवसेनिक आहे की त्याच्याबद्दल घृणा निर्माण होते अशा माणसाचा उपयोग तुम्ही आपली बाजू मांडण्यासाठी करताय लाजीरवाणी गोष्ट आहे शेम आहे तुमच्या या सगळ्या गोष्टींवरती की काय तुम्ही कुठे चालवली ही बाळासाहेबांची शिवसेना ज्या माणसांनी बाळासाहेबांना आतोना छळलं आज मी त्यांच्या काही ठिकाणी इंटरव्ह्यू पाहिला शिवसेना अशी आहे शिवसेना तशी आहे तुम्हाला स्मृतिवंश झाले का छगन भुजबळांना की जी शिवसेना संपवण्याकरता तुम्ही आटोकाट प्रयत्न केले त्यावेळी तुम्हाला शिवसेना वाईट वाटत होती आणि आता चांगली वाटायला लागली का तर तुम्हाला खुर्ची मिळाली म्हणून शिवसैनिकांनी तुम्हाला मातोश्रीने माफ केलं असेल शिवसैनिक छगन भुजबळांना कधीच माफ करणार नाही नक्कीच आपण जर पाहिलं तर बाळासाहेबांचे विचार पुढे घेऊन जाण्यासाठी हा उठाव झाला होता आणि ढाल आणि तलवारीच्या साहाय्याने संपूर्ण महाराष्ट्रातील जे पीडित आहेत त्यांचं रक्षण करणार असल्याचं देखील प्रवक्ते नरेश मस्के यांनी सांगितलेलं आहे कुणाल भोईटे जय महाराष्ट्र न्यूज ठाणे